सरांनी ग्रंथ घ्या म्हणले सगळेजण म्हणजे बऱ्याच जणांनी खूपच चांगला रिस्पॉन्स त्याला दिला आहे पण कार्यक्रम सोडून ग्रंथ आणायला जाऊ नका ग्रंथही इथेच राहणार आहे काही जणांमध्येच उठून ग्रंथ घेऊन येत आहेत तर ग्रंथ आहे आपल्यासोबत थोडं थांबा आणि कार्यक्रम संपल्यावरती हा ग्रंथ जरूर घेऊन जा मनोहर सोनावणे सरांनी या अंकाचं संपादकत्व सांभाळणं आणि संपादक या नात्याने बोलणं ज्या माणसाला प्रदीप निफाडकर सरांनी त्यांच्या आयुष्यात ती कविता पहिल्यांदा दाखवली होती त्या माणसानी त्यांच्या षष्टब्दीपूर्तीनिमित्त निघालेल्या गौरव सोहळ्याच्या मासिकाचं अंकाचं संपादन करणं यालाच मनोहर योग म्हणत असतील तो आज इथे साधला गेला त्यामुळे आम्हाला त्याचा आनंद आहे की तुम्ही या मासिकाचे संपादक होता ज्या कार्यक्रमासाठी आपण सगळे जमलेलो आहोत तो सत्कार सोहळा पण त्या सत्कार सोहळ्यामध्ये सुद्धा प्रदीप सरांना आणि सगळ्यांनाच एक छोटंसं सरप्राईज आहे कारण ज्या स्वरूपामध्ये आपण हा सत्कार करतो आहे त्यातला एक तुम्हाला सांगितलेला नाही आहे आणि तो म्हणजे मानपत्रही इथे आपण प्रदान करणार आहोत सर इतकं डोक्यालात लावण्यासारखं काही नाही आहे चांगलं लिहिलेलं आहे मानपत्र आणि आणि याची <laughs> <laughs> मी वाचले म्हणून तुम्हाला कोणालाच ते माहिती नाही मी वाचलय म्हणून इतक्या विश्वासाने सांगते की उत्तम झालेलं <laughs> आहे नाही नाही आता आता बघा मी आधी आपण मानपत्राचं वाचन करूया त्यानंतर ते मानपत्र आणि ज्या स्वरूपामध्ये आपण हा सत्कार सोहळा इथे करतो हो, आहोत त्या स्वरूपाकडे वळूया मी कवी अनिल आठलेकर तुम्हाला इथे निमंत्रित करते आपण या मानपत्राचं वाचन करावं आणि त्यानंतर हे तितक्याच मानाने आपण त्यांना प्रदान करूया सुप्रसिद्ध कवी गजलकार प्रदीप निभाडकर यांचे गझल सम्राट सुरेश भट साहेबांनी पाठवलेल्या पत्रात आपल्याविषयी व्यक्त केलेल्या भावनांचा आम्हाला अभिमान वाटतो ते म्हणतात प्रिय प्रदीप तुझी कदर करायला आयुष्याने सवडच दिली नाही पण मी आज तुला सांगतो की मला तुझा अभिमान वाटतो तुझ्याकडून मला फार मोठ्या अपेक्षा आहेत जगण्यासाठी लिहिण्यासाठी आणि माझ्याशी वागतानाही आवश्यक असलेली सचोटी तुझ्याकडे निश्चित आहे आपण आमचे परममित्र रसिकांचे लाडके गझलकार आज आपण आयुष्याची साठ वर्षे पूर्ण करून एकसष्टव्या वर्षात पदार्पण करीत आहात त्याबद्दल आम्हा सर्व मित्रांतर्फे आणि रसिकांतर्फे आपले अभिनंदन आणि लक्ष लक्ष शुभेच्छा कवितेची कोणतीही पार्श्वभूमी अथवा वारसा नसताना आपण वयाच्या तेराव्या चौदाव्या वर्षी कवितेचा महायज्ञ सुरू केलात आपल्या गझलांनी कवितांनी आणि गीतांनी तो आज तागायत सतत चेतक ठेवला आहे वयाच्या त्या वळणावर गझल म्हणजे काय हे माहीत नसतानाही आपल्या रचना गझलेशी जवळीक साधणाऱ्या गझलेच्या वळणाच्या होत्या म्हणजे हा एक दैवीवर आपणास लाभला आहे असे आम्ही मानतो आपणही म्हटले आहे देवास कधी मी म्हटले मज पाठव पृथ्वीवरती देवास कधी मी म्हटले मज पाठव पृथ्वीवरती मी गझल लिहावी म्हणून मी गझल लिहावी म्हणून त्यानेच ढकलले होते एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये गजल सम्राट सुरेश भट यांना आपण भेटलात आपल्या उपजत गुणांची त्यांनी पारख केली आणि आपण त्यांचे अंतरंग शिष्य झालात गुरुवर्य सुरेश भटांचा जितका सहवास आपणास लाभला तितका क्वचितच कोणास लाभला असेल त्या मनस्वी कलाकाराच्या सहवासाचा परिणाम आपल्या गजलेवर आणि एकंदर लिखाणावर न होता तरच नवल त्यांच्या प्रोत्साहनातून आपली गजल फुलत गेली बहरत गेली आणि आपले आयुष्यही पालखीत बसून आलेली माझी मुलगी मग प्रत्येक बापाच्या हृदयात विराजमान झाली प्रत्येक मुलीच्या आणि सुजाण रसिकाच्या मनावर तिनं गारुड घातलं स्वप्न मेणा आणि गझलधाम या दोन्ही गजलसंग्रहातील गजलांनी त्यातील कल्पना आशय आपण वापरलेली विविध वृत्ते रधीप काफिया यांच्या आपण केलेल्या वेगवेगळ्या प्रयोगांनी रसिकांना मोहवून टाकलं आपण गजलेशिवाय कविताही लिहिला आपल्या आपला, आपला एकमेव हा कविता संग्रह त्याच्या शीर्षकाला साजेसा असाच आहे आपल्या गीतांनीही रसिकांना आपलेसे करून आपलेसे करून घेतले त्यात चित्रपटगीतेही आहेत काव्याबरोबरच गद्यलेखनातही आपण मोठी मुशाफिरी केली आहे आदरणीय सुरेश भट उर्फ दादा यांच्या सहवासातील आठवणींवर आपण लिहिलेले सुरेश भट आणि हे त्यांच्यावरील पहिले चरित्रपर पुस्तक आहे दादांच्या अप्रकाशित किंबहुना त्यांच्या कोणत्याही संग्रहात समाविष्ट नसलेल्या असंख्य कवितांमधून निवड करून आपण रसवंतीचा मुजरा हे पुस्तक संपन्न केले त्याबद्दल मराठी रसिक आपले ऋणी आहेत चोवीस तीर्थंकरांची थोरवी सांगणारी गाणी आपण लिहिलीत आणि आपल्या पारंपरिक आरत्यांची अचूकता व अर्थस्पष्ट करणारे अर्थारती हे पुस्तक लिहिलेत उर्दू शायर व शायरी यांचा आपला अभ्यास व व्यासंग आपण लिहिलेल्या मय शायर व बस्तिक या आगळ्या पुस्तकात प्रकटला आहे आपल्या लेखणीतून रसिकांचे असेच प्रबोधन व रंजन होत राहील असा विश्वास आहे दैनिक सकाळ दैनिक लोकमत आणि देशदूत या वर्तमानपत्रात आपण केलेली सव्वीस वर्षांची पत्रकारिता आपल्या वैशिष्ट्यपूर्ण बातम्यांच्या आणि शीर्षकांच्या वेगळेपणाने तसेच आपल्या अनेकविध स्तंभांनी आणि विशेष पुरवण्यांनी गाजवलीतच पण वेळ येताच केवळ कवितेसाठी आपण स्वेच्छानिवृत्तीही घेतलीत आपले बहुआयामी कर्तृत्व स्पष्ट करणाऱ्या महत्त्वाच्या उपलब्धी आम्ही इथे नोंदवू इच्छितो आपण उर्दू साहित्य परिषद महाराष्ट्र या मान्यवर संस्थेचे बिनविरोध निवड झालेले पहिले मराठी गजलकार आहात जिथे भा, बावीस भा जिथे बावीस भारतीय भाषातून प्रत्येकी एक कवी निवडला जातो आणि नंतर त्याची रचना त्या बावीस भाषात अनुवाद दिली जाते त्या ऑल इंडिया रेडिओ दिल्लीच्या राष्ट्रीय कवी संमेलनात आपली निवड झाली होती हा मान पहिल्यांदाच एका मराठी गजलकाराला मिळाला होता सुप्रसिद्ध शायर निदा फाजले यांनी आपली गझल ऐकून त्याच वृत्तात तिचा उर्दूत अनुवाद केला नगरचे अरबी आणि फारसी विद्या फारसी भाषांचे विद्वान माननीय खलील साहेब यांनी आपल्या गझला ऐकून आपणास उत्स्फूर्तपणे सरदार ए गझल असं म्हटलं होतं अखिल भारतीय स्तरावरील साहित्य क्षेत्रातील मानाच्या साहित्य अकादमी दिल्ली संस्थेने आपले गाजत असलेले सुरेश भट आणि हे पुस्तक हिंदीत आपल्याकडूनच अनुवादित करून घेतले ज्याचा पुढे सर्व भारतीय भाषांमध्ये अनुवाद होणार आहे एका मराठी लेखकाला मिळालेला हा सर्वोच्च मान आहे आपण पूर्णत कवितेला वाहिलेले काव्यदीप हे मासिक सुरू करून संपादक या नात्याने केलेल्या विविध प्रयोगांमुळे या मासिकाने मराठी नियतकालिकात आगळे स्थान निर्माण केले आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून मराठीतील ख्यातनाम कवी गझलकार सुरेश भट आणि हिंदी भाषेतील श्रेष्ठ गजलकार दुष्यंत कुमार यांच्या तौलनिक अभ्यासावर पी एच डी करीत आहात आपण आपल्या गझलदीप या कार्यक्रमाचे पंधराशेहून अधिक प्रयोग महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही केले आहेत आणि एकाच गावात पंचवीसपेक्षा जास्त प्रयोग झालेला हा कार्यक्रम आपणास अभिमानास्पद तर आहेच पण रसिक आपल्यावर कसे भरभरून प्रेम करतात याचे उदाहरणही आहे आपल्या आयुष्यात आपण एक अतिव मोठं दुःख भोगलेलं आहे ते कोणाच्याही वाट्याला येऊ नये पण त्यातून सावरून आपली लेखणी जिवंत ठेवलीत आपल्या या ओळी म्हणूनच सार्थ आहेत जगण्याची संधी असूनही ते सारे रडले होते जगण्याची संधी असूनही ते सारे रडले होते मी हसत हसत जगलो मी दुःख पचवले होते आपल्या या कृतीला आमचा सलाम या सगळ्या प्रवासात आपल्याला आपली, आपली प्रिय पत्नी आणि आमच्या अनिता बहिणी यांची सावलीसारखी साथ मिळाली आहे आयुष्याच्या प्रवासात वसंतात आणि शिशिरात देखील मनापासून त्यांनी दिलेली साथ विसरून कशी चालेल आपली जोडी एक दुजे केली आहे अशीच आहे आपली कन्या अबोली आणि मुलासारखी काळजी घेणारा जावई यांनी आपल्या कौटुंबिक जीवनात आनंद पेरला गजले आहे गजलेसंदर्भात आपली मोठी स्वप्ने आहेत ती सर्व स्वप्ने पूर्ण होत तुम्हाला दीर्घ व निरोगी आयुष्य लाभो आणि तुमची लेखणी सदा बहरत राहो हीच आम्हा मित्रांची आणि आपल्या लाखो रसिकांची त्या जगनियंत्याकडे प्रार्थना हे सन्मानपत्र ज्येष्ठ साहित्यिक पत्रकार व माजी राज्य माहिती आयुक्त श्री विजय कोवळेकर यांच्या शुभ हस्ते ज्येष्ठ लेखक इतिहासाचे अभ्यासक व महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे विद्यमान अध्यक्ष माननीय डॉक्टर श्रीदत्त तथा राजा दीक्षित व रसिकराज ज्येष्ठ राजकीय नेते माननीय उल्हासदादा पवार यांच्या उपस्थितीत आपणास प्रदान करीत असताना आम्हाला होणारा आनंद शब्दातीत आहे या प्रसंगी आपल्याला अत्यंत प्रिय असलेली गझल आणि त्याहून प्रिय असलेले आपले गुरु कविवर्य सुरेश भट यांचे स्मरण करणारी आपली द्विपदी उद्धृत करण्याचा मोह आवरत नाही गझले तुझ्याचसाठी गझले तुझ्याचसाठी बांधेन राजवाडा गझले तुझ्याचसाठी बांधेन राजवाडा मजला दिली भटांनी तीही जमीनं आहे मजला दिली भटांनी तीही जमीनं आहे आपले निफाडकर गौरव समिती सर्व मित्र परिवार आणि सर्व रसिक ज्यांनी प्रदीपला मोठे केले सत्कार सोहळ्याला सुरुवात करूया पण मला असं वाटतं हा सत्कार सोहळा होत असताना आतापर्यंत जी साथ अनिता वहिनींची त्यांना लाभलेली आहे या सत्कारासाठी सुद्धा तुम्ही स्टेजवरती तुम्हाला निमंत्रण करायचं म्हणजे गजलला निमंत्रण करण्यासारखं आहे त्यामुळे तुम्ही या स्टेजवरती तुमच्याशिवाय प्रदीप सरांचा सत्कार हा कायम अपुरा राहणार आहे आणि हे अपुरेपण आम्हाला ठेवायचं नाहीये उत्सुकता फक्त आता असेल हे लिहिलं कोणी तर सरांचे मित्र स्नेही कवी धनंजय तडवळकर यांनी लिहिलेलं हे मानपत्र होतं अनिता प्लीज या ना स्टेजवरती आपण सत्काराला हो सर या ना तो सर पण येते सरांचा सत्कार आपण मानपत्र पगडी उपर्ण आणि ज्ञानेश्वरांची मूर्ती अशा रूपामध्ये करतो आहोत मी विजय कुवळेकर सरांना आणि सर्वच मान्यवरांना विनंती करते आपण हा आज ज्या कार्यक्रमासाठी आजचं खास आयोजन केलेलं आहे तो हा सत्कार सोहळा इथे आपण तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीत आणि साक्षीनी संपन्न करतो आहोत मी कोवळेकर सरांना विनंती करेन की आमच्या सगळ्यांच्या वतीने गौरव समितीच्या वतीने ज्याचं वाचन झालं ते हे मानपत्र <प्रेंगारी> लाभते जेव्हा यशाला सूर्य तेजाची झळाळी प्रेमओल्या भावनांच्या प्रार्थना असतात मागे अनिल कांबळेंच्या या ओळी या ओल्या भावना म्हणजेच अनिता वहिनींचं निफाडकसरांच्या सोबत असणं त्यामुळे मी उल्हासदादांना विनंती करते आमच्या सगळ्यांच्या वतीने अनिता वहिनींचा त्यांनी कार्यक्रमामध्ये सत्कार करावा की जो अतिशय योग्य आहे आणि उल्हासदादांच्या हस्ते होणंही आम्हाला जास्त छान वाटतं आहे आपण अनिता वहिनींचा आमच्या सगळ्यांच्या वतीने आपल्या हस्ते इथे सन्मान करावा त्यांचा सत्कार करावा उल्हासदा पवार आमच्या सगळ्यांच्या वतीने हा सन्मान करतील अनिता वहिनींचा अनिता बहिणींचा सत्कार केवळ सरांची पत्नी आणि त्यांना साथ दिली असा एवढ्याचसाठी मर्यादित नाहीये ज्या रसिकत्वाचा उल्लेख सातत्याने होतो ना की ज्या रसिकांनी सरांना मोठं केलं तर अनिताभिनींचा सत्कार करत असताना त्याचंही एक छोटंसं प्रतिनिधित्व त्यांच्यामध्ये आहे कारण प्रदीप सरांच्या सर्व गजल अनिताभिनींना तोंडपाठ आहेत सर एक वेळ विसरतात पण सरांना त्यांच्या सगळ्या गजल तोंडपाठ आहेत असं रसिक घरात असणं हे आणि एखाद्या गजल करायला किंवा कवीला आणखीन यापेक्षा वेगळं काही नको असतं